छत्रपतींचा विचार म्हणजे नमस्कार, मी श्रुती राहुल. आज काय विशेष या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आहे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक नजर टाकणार आहोत आत्ताच्या घडीच्या तीन मोठ्या बातम्यांवर. पहिली बातमी आमदार योगेश कदम यांच्या अपघाताबाबतची. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झालाय, ज्यात कदम यांना किरकोळ दुखापत झाली. या अपघाताबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोतच. दुसरी बातमी मनसेच्या अभियानाची. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं घे भरारी अभियान सुरू केलंय. हे अभियान नेमकं कसं असेल, त्याची सुरुवात कुठून होईल, याचेही अपडेट्स आपण याच बातमीपत्रात जाणून घेणार आहोत. तिसरी घडामोड सूर्यावर झालेल्या स्फोटाबाबतची. सूर्याच्या पृष्ठभागावर मोठा स्फोट झालाय, त्याचा पृथ्वीवर काय परिणाम होणार आहे हेही आपण याच बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत. आत्ताच्या घडीच्या या तीन मोठ्या बातम्या. आणि आता बातमी आहे मुंबई संदर्भात अतिशय महत्वाची. दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत. महालक्ष्मीऐवजी आता रेसकोर्स मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंडवर नेण्याचा प्रस्ताव आहे. मुलुंडचा डम्पिंग ग्राउंडचा परिसर साधारणपणे 24 हेक्टरचा आहे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबचं लीज काही वर्षांपूर्वीच संपलंय, त्यामुळे या जागेचा ताबा पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी बीएमसी राज्य सरकारला लवकरच कळवणार आहे, त्याबाबत पत्र लिहिणार आहे. मात्र रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला बदली जागा देण्यात येईल. मुलुंडचं बंद पडलेलं डम्पिंग ग्राउंड आणि त्याच्या शेजारील खाजगी मालकीची जमीन रेसकोर्ससाठी पुरेशी असं सांगितलं जात आहे. 1914 पासून बीएमसीनं रेसकोर्ससाठी ही जागा रॉयल इंडिया टर्फ क्लबला 99 वर्षांच्या करारानं म्हणजेच लीजनं दिली आहे. आणि रेसकोर्सच्या जागेवर थीम पार्क उभारण्याचा बीएमसीचा प्रस्ताव आहे. आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला मुंबई गोवा महामार्गावर रात्री भीषण अपघात झालाय. आणि या अपघातात योगेश कदम यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र कारचा चालक दीपक कदम आणि 3 पोलीस कर्मचारी जखमी झालेत. एका भरधाव डंपरनं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ आमदार कदम यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली, त्यामुळे कदम यांची गाडी समोरच्या पोलीस जीपवर आदळली. अपघातात कदम यांच्या वाहनाचा चक्काचूर झालाय. धडक दिल्यानंतर डंपर काही अंतरावर जाऊन रस्त्या शेजारीच कलंडला. दुर्घटनेनंतर डंपर चालक फरार झालाय. आमदार कदम हे मुंबईकडे निघाले असताना हा अपघात झालाय. आमदार योगेश कदम हे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे सुपुत्र आहेत. मुंबईला जात असताना माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला होता. रात्री 1:15 सुमारास हा ऍक्सिडेंट झाला. परंतु आई जगदंबेच्या कृपेने आपण सर्वांच्या आशीर्वादाने मी माझे सर्व सहकारी आम्ही ह्या ॲक्सिडेंटमधनं सुखरूप बचावलेलो आहोत. आपण कोणीही आमची चिंता करू नका. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज एका मोठ्या अपघातामधून आम्ही वाचलोय. आणि महत्वाची राजकीय घडामोडी. नाशिकमध्ये शिवसेनेतून म्हणजेच ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले लोक कचरा आहेत आणि मुख्यमंत्री कचऱ्यासमोर उभं राहून भाषण करतायत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांच्या या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, त्यांना उपचारांची गरज आहे, असा टोला नरेश म्हस्के यांनी लगावलाय. शिंदे गटाच्या काही लोकांना कचरा गोळा करायची सवय लागली. ते कचरा गोळा करून नेतात आणि त्या कचऱ्यासमोर मुख्यमंत्री भाषण करतात राणा भीमादेवी थाटात. शिवसेना हा महावृक्ष आहे, कचरा पडतो नवीन पालबी फुटते, भरलेला वृक्ष आहे आणि भरलेल्या वृक्षावरच लोक दगड मारतात. इथे सैरभैरी झालेले आहेत, त्यांना मोठा शॉक लागलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय की कित्येक दिवस सांगतोय की संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, मानसिक त्रास त्यांना होतोय, त्यांना उपचाराची गरज आहे. आज तुम्ही त्यांना कचरा बोलताय? अरे ह्याच भाऊ चौधरींनी तुम्हाला जामीन दिलेला आहे ना, विसरलात का तुम्ही? जर कचरा ते असते तर जामीन देऊ शकले असते का पोलीस स्टेशनमध्ये? आणि बातमी 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची. कोरोनाचा धोका कमी झाल्यानं यंदा 10वी 12वीच्या परीक्षाही निर्बंधमुक्त होणार आहेत. कोरोना काळात सुरू केलेली शाळा तिथे परीक्षा केंद्र ही संकल्पना रद्द करण्यात आली, त्यामुळे राज्यातील 8000 केंद्रांवर बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. परीक्षा केंद्रात एका वर्गात 25 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था राहील
असं पुणे बोर्डानं स्पष्ट केलंय. तसंच परीक्षेला 100% अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न असतील. 10वी 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक निश्चित झालंय. 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी तर 10वीची परीक्षा 2 मार्च पासून सुरू होणार आहे. आणि आता मोबाईल वापरणाऱ्यांसाठी खुशखबरच आहे. इंटरनेट शिवाय आता तुम्हाला व्हॉट्सअप वापरता येणार आहे. आणि व्हॉट्सअपमध्ये नवीन फीचर्स सुरू करण्यात आलेले आहे. व्हॉट्सअपच्याच प्रॉक्झी सर्व्हरच्या माध्यमातून व्हॉट्सअपचे मेसेज पाठवण्याची सुविधा सुरू राहणार असं मेटाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे आता इंटरनेट नसलं तरी व्हॉट्सअप मात्र सुरू राहणार आहे. त्यामुळे तुमच्या व्हॉट्सअपच्या सेटिंगमध्ये जाऊन हे नवं फीचर अपडेट करून घ्या. कसं असेल हे नवं फीचर पाहूया. व्हॉट्सअपकडून आता प्रॉक्झी सर्व्हरची सुविधा देण्यात आली आहे. इंटरनेट बंद झाल्यानंतरही व्हॉट्सअपवरून मेसेज करता येणार आहे. सेटिंग मेन्यूमध्ये जाऊन हे नवं फीचर सुरू करता येणार आहे. नव्या फीचरमुळेही व्हॉट्सअपवरील खाजगी संवाद सुरक्षित राहणार आहे. आणि महत्वाची घडामोड आहे. मैदान मारण्यासाठी सोलापुरातील पैलवान इंजेक्शन घेत असल्याची शंका व्यक्त होते. सोलापूर जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनानं जिल्ह्यात कारवाई करत मेफेन टेरेफिन सल्फेट या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या 3 मेडिकल दुकानांवर कारवाई केली. कुस्ती स्पर्धा तोंडावर असतानाच सोलापुरात ही कारवाई झाल्यानं पैलवान आणि जिममधील बॉडी बिल्डरांवरच शंका व्यक्त केली जाते. अनेक युवक या इंजेक्शनचे व्यसनाधीन होत आहेत आणि याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत, त्यांच्या फिटनेसवर परिणाम होतो. हे इंजेक्शन तर डॉक्टरांना वापरण्यास परवानगी असताना सर्वसामान्य नागरिकांना कसं उपलब्ध होते त्या सर्व लोकांवरती कारवाई झाली पाहिजे. तर कुस्तीपटू इंजेक्शनचा वापर का करतात पाहूया. इंजेक्शन घेतल्यानं रक्तदाब वाढतो. कुस्ती खेळताना लगेच दम लागत नाही. शरीरात अतिरिक्त बळ आल्यानं कुस्तीत टिकता येतं. आणि इंजेक्शन घेतल्यानं कुस्ती जिंकता येते अशी मानसिकता आहे. आणि त्यामुळेच इंजेक्शनचा वापर पैलवान करतात अशी माहिती समोर येते. आणि एक महत्वाची घडामुळे सूर्याच्या पृष्ठभागावर मोठा स्फोट झालाय. या स्फोटामुळे सूर्याच्या पृष्ठभागावर 1 लाख हायड्रोजन बॉम्ब एवढा मोठा भडका उडालाय. गेल्या 4 वर्षातील स्फोटांपेक्षा हा सर्वात मोठा स्फोट ठरलाय. स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरनं याची माहिती दिली आहे. सूर्यावरील AR-2838 नावाच्या सनस्पॉटवर हा स्फोट झालाय. या स्फोटाला X1.5 श्रेणीमध्ये ठेवण्यात आलाय. हा सनस्पॉट सूर्याच्या उत्तर पश्चिम दिशेला होता. येत्या काही आठवड्यात हा सनस्पॉट जागा बदलण्याचीही शक्यता आहे. जर हा सनस्पॉट काही काळ त्याच जागी राहिला तर तो पृथ्वीवरूनही दिसू शकतो. तर या स्फोटामुळे निर्माण झालेलं सौरवादळ पृथ्वीच्या दिशेनं आल्यास याचा काय परिणाम होईल पाहूया. पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होईल. रेडिओ कम्युनिकेशन्सला याचा फटका बसू शकतो. इलेक्ट्रिकल पॉवर ग्रिडचं नुकसान होऊ शकतं. GPSवरही याचा परिणाम होऊ शकतो. अंतराळ यान अंतराळ वीरांनाही या सौर वादळाचा धोका आहे.